लॉग इन करा तक डॉट इन वर सध्या नवी मुंबई विमानतळाच्या नामांतरावरून जो वाद निर्माण झालाय तो फार इंटरेस्टिंग टप्प्यावर कारण या वादात भूमिपुत्रांसाठी भाया वर करून मैदानात पक्षही वेगवेगळ्या आहेत भूमिपुत्रांच्या मुद्द्यावरून जन्मलेल्या शिवसेनेनं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावासाठी आग्रह धरलाय तर दुसरीकडं मराठी माणसासाठी लढणाऱ्या मनसेनं म्हणजेच राज ठाकरे यांनी शिवाजी महाराजांचं नाव लावून धरले पण राज ठाकरे यांच्याच भूमिकेच्या नेमकी उलट भूमिका ही मनसेच्या एकमेव आमदाराने घेतली आहे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील हे नवी मुंबई भागातील लोकनेते दिबा पाटील यांच्या नावासाठी थेट रस्त्यावर उतरलेत त्यामुळंच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये भूमिपुत्र लोकनेते दिबा पाटील कोण होते ते शिवसेनेत का गेले होते आणि त्यांच्या नावासाठी स्थानिक लोक का आग्रही आहेत हे सांगणार आहे दिबा पाटलांची ही गोष्ट थोडी मोठी आहे पण तुम्ही सगळ्यांनी आवर्जून बघायला समजून घ्यायला हवी आहे अशी आहे नमस्कार मी सदानंद मुंबई तकमध्ये आपलं स्वागत आहे मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे साऱ्या जगातून इथं लोक येत असतात छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर तर रात्रभर विमानांची ये सुरू असते या विमानतळाचा विस्तार करण्याची मागणी निर्माण झालेली आहे त्यामुळंच नवी मुंबईमध्ये नव्यानं आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात आलं आणि याच विमानतळाला नाव देण्यावरून सध्या वाद पेटलाय सुरुवातीलाच मी तुम्हाला नामांतराचा नेमका वाद काय ते सांगतो नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक नागरिक आणि भूमिपुत्र करत आहेत या मागणीनं आता हळूहळू आंदोलनाचं स्वरूप धारण केले आणि आता हे आंदोलन काही प्रमाणात राजकीय वळणावर येऊन ठेपले दुसरीकडं राज्य सरकारच्या दरबारी मात्र शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्यात आणि आता यावरूनच आतले विरुद्ध बाहेरचे स्थानिक विरुद्ध उपरे असा वाद निर्माण झाला आहे दिबांच्या नावासाठी नवी मुंबई पनवेल कल्याण डोंबिवली या भागातील हजारो लोक रस्त्यावर उतरलेत आता मी तुम्हाला ज्यांच्या नावासाठी हजारोंच्या संख्येनं लोक रस्त्यावर उतरलेत ते दिबा पाटील नेमके कोण आहेत हे सांगणार आहे रायगड नवी मुंबई भागातील लोकनेते अशी दिबा पाटील यांची ओळख आहे त्यांचं मूळ नाव हे दिनकर बाळू पाटील असं आहे नवी मुंबईतील उरणजवळ जासई या गावात तेरा जानेवारी एकोणीसशे सव्वीसला त्यांचा जन्म झाला पेशानं वकील असलेल्या दिबांचे वडील हे शेतकरी आणि शिक्षक होते सुरुवातीच्या काळात दिबांनी काही काळ वकिली देखील केली पण याच वेळी त्यांना भूमिपुत्रांचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सतावू लागले हे सर्व प्रश्न फक्त वकिलीच्या माध्यमातून सोडवता येणार नाही याची जाणीव त्यांना झाली त्यानंतरच दिबांनी राजकारणात प्रवेश केला शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून त्यांनी मोठी मोठी आंदोलन उभारली पनवेलचे नगर अध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी भूमिपुत्रांचे प्रश्न मांडण्यास सुरुवात केली एक प्रकारे त्यांच्या आत्तापर्यंतच्या कामाला एक स्वरूप आलं दिबांसारखा तडफदार नेता फक्त पनवेल पुरता मर्यादित राहू नये यासाठी त्यांना पक्षाकडून आमदारकीचं तिकीटही देण्यात आलं दिबा तब्बल पाच वेळा विधानसभेवर गेले तसंच त्यानंतर दोन टमते ते रायगड जिल्ह्याचे खासदार म्हणूनही लोकसभेत गेले एकोणीशे नव्याण्णव सालापर्यंत दिबा शेतकरी कामगार पक्षातच होते मात्र नंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला कष्टकरी भूमिपुत्रांचा हा नेता शिवसैनिक झाला आता तुम्ही म्हणाल दिबांची जी राजकीय कारकीर्द आहे मी जी तुम्हाला सांगितली आहे त्यात नवं काय तर तुमची शंका खरी आहे पण दिबांचा परिचय हा या राजकीय कारकिर्दीच्या पल्याडचं आहे आणि त्यामुळंच आज लोक हजारोच्या संख्येनं रस्त्यावर उतरलेत दिबांच्या या करिअरिस्टिक कारकिर्दी पल्याडची एक गोष्ट आहे ती गोष्ट मी तुम्हाला आता सांगतोय सत्तरच्या दशकात मुंबईला पर्याय म्हणून नवी मुंबई हे शहर वसवण्याचा निर्णय झाला त्यासाठी सतरा मार्च एकोणीसशे सत्तरला सिटी अँड इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अर्थात सिडकोची स्थापना करण्यात आली पनवेल उरण बेलापूर भागातल्या पंच्याण्णव गावातील पन्नास हजार एकर शेतजमीन संपादित करण्याचा निर्णय झाला पण योग्य मोबदला न मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली शेतकऱ्यांच्या याच संतापाला वाट मोकळी करून देण्यासाठी दिवा पाटील यांनी मोठा लढा उभारला त्यांनी पुढाकार घेतला सरकार एकरी पंधरा हजार देण्याच्या तयारीत असताना दिवांनी एकरी चाळीस हजार रुपये देण्याची मागणी केली त्यासाठी एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये जासई या गावात दिवांच्या दिवांचं हे गाव आहे तिथं एक मोठं आंदोलन झालं सरकार आपल्या मागण्यांची योग्य दखल घेत नसल्याचं बघून नंतर शेतकरी प्रचंड संख्येनं दास्तान फाट्यावर जमले याचवेळी पोलिसांसोबत संघर्ष झाला यात पाच शेतकऱ्यांचा जीव गेला यानंतर खडबडून जागं झालेल्या सरकारनं नमतं घेतलं आणि शेतकऱ्यांपुढं एक प्रस्ताव मांडला दिबांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी वाटाघाटी केल्या आणि केवळ नवी मुंबई परिसरालाच नाही तर अवघ्या महाराष्ट्रातल्या प्रकल्पग्रस्तांसाठी एक जबरदस्त कायदा मिळाला या कायद्याचं नाव आहे साडेबारा टक्क्यांचा कायदा या योजनेअंतर्गत संपादित जमिनीच्या बारा पॉईंट पाच टक्के विकसित भूखंड हा परतावा म्हणून संबंधित शेतकऱ्याला देण्याचं तत्व यात निश्चित करण्यात आलं यानंतर दिबांना लोक साडेबारा टक्के कायद्याचा जनक म्हणून लोक ओळखू लागले दिबांनी हजारो कुटुंबांना न्याय मिळवून दिला पण दिबा काही केवळ प्रकल्पग्रस्तांचे नेते नव्हते आगरी समाजातून येणाऱ्या दिबांनी ओबीसीसह आदिवासी जनतेचे प्रश्न विधानसभेत मोठ्या तळमळीने मांडले अनेकदा त्यांनी आंदोलनाच्या बळावर समाजहिताचे नवीन कायदे निर्माण करण्यास सरकारला भाग पाडलं पाच वेळा आमदार आणि दोन वेळा खासदार राहिलेल्या दिबांचा एकोणीसशे नव्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत मात्र पराभव झाला या पराभवानंतर दिबा सक्रिय राजकारणातून काहीसे बाजूला पडले या काळातच त्यांनी सोळा ऑगस्ट एकोणीसशे नव्याण्णवला शिवसेनेत प्रवेश केला चार दशकाहून अधिक काळ शेतकरी कामगार पक्षासोबत राहिलेल्या दिबांचं हे शिवसैनिक होणं त्यांच्या चळवळीतल्या सहकाऱ्यांसाठी धक्कादायक होतं पण हे एक वास्तव आहे चळवळीतल्या त्यांच्या सहकाऱ्यांसाठी ही गोष्ट धक्कादायक असली तरी आत्तापर्यंतच्या त्यांच्या कामानं ते लोकनेते बनले होते चोवीस जून दोन हजार तेराला दिबांचं निधन झालं आणि अवघ्या महाराष्ट्रानं एक लढवय्या संघर्षशील नेता गमावला दिबा गेले तरी त्यांनी केलेलं काम उभारलेल्या लढ्याच्या आठवणी आजही कायम आहेत त्यामुळंच आज आपल्याला दिबांच्या नावासाठी नवी मुंबई परिसरातले हजारो लाखो लोक पावसाची तबा न बाळगता रस्त्यावर उतरलेले दिसतात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला विमानतळाला कोणाचं नाव दिलं पाहिजे बाळासाहेब ठाकरेंचं की दिबा पाटलांचं हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि मुंबई तकला फॉलो करायला विसरू नका थँक यू लॉग इन करा तक डॉट इनवर